मागील पाच ते सहा दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस बरसतोय तर तिकडे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र राहेर परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे शेतात पेरलेल्या पिकात पाणीच पाणी झालेत त्यामुळे पेरलेली पिके वाया जाण्याची शक्यता आहे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी तहसील प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्याचा अखेर पडदा पडला असून ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यातील गृहकल किमान निवडणुकीपर्यंत तरी शांत झाला आहे सुरू असलेल्या पावसाने गोदावरी नदीने महारौद्र रूप धारण केले असून मोठा पूर देखील आलाय अगदी पुलावरून पाणी वाहून जात आहे राहेरसह सांगवी मेळगाव हुस्सा सातेगाव यासह विविध भागातील बळीराजाने मागील महिन्यात बी बियाणे पेरण्या पूर्ण केल्या होत्या मात्र काही शेतकऱ्यांनी नुकतीच आठ दिवसांपूर्वी पेरणी केली होती पेरणी केल्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पेरलेली पिके वाया गेली आहे दरम्यान आज नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी राहेर या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून उद्यापासून शेतीचे पंचनामे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान कुंटूर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर महादेव पुरी यांनीही हद्दीतील पूर परिस्थितीची माहिती घेतली आहे गंगाधर गंगा न्यूज नायगाव नांदेड